महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पेणमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण, पालकमंत्री अदिती तटकरे यांचे विशेष प्रयत्न. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने आज गुरुवार दिनांक 22 जुलै 2021 रोजी पेण येथील गांधी मंदिरात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी कोविड लसीकरण डोस घेतलेल्यांचे व डॉक्टर तसेच सहकाऱ्यांचे आभार मानले. लसीकरण या ठिकाणी आयोजित केलं, त्यामध्ये जवळपास 306 लोकांचं लसीकरण, अनेक नागरिकांचं लसीकरण आज करण्यात आलेलं आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची त्यानिमित्ताने आभार मानते. त्याचबरोबर नागरिकांनी याला उत्सुक्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आवर्जून आभार मानते. आमची कार्यक्रमाच्या म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधून लसीकरणाचा कार्यक्रम घेण्याचं उद्दिष्ट हे की जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करून घेणं अतिशय गरजेचं आहे. अलिबाग असेल, पेण असेल, या परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्याला जाणवत आहे आणि यामध्ये बचाव हा आपला फक्त लसीकरणानेच होऊ शकतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणामध्ये सहभाग घ्यावा, आपलं लसीकरण करून घ्यावं. विशेष म्हणजे आजच्या या लसीकरणाच्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवला ही आमच्या सर्वांसाठीच एक समाधानकारक बाब आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आदरणीय दादांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. सर्व लोकांनी लस घेण्याची गरज असल्याने लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे. आज पेण येथे लसीकरणात महिला वर्गाचा प्रतिसाद जास्त होता, याचा आनंद असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 306 जणांनी लसीकरण डोस घेतला. यावेळी तालुकाध्यक्ष दयानंद भगत, शहराध्यक्ष जितू ठाकूर, विधानसभा नरेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.